मित्रांनो, आज आपण एक छोटीशी गंमत करूया. हा टेबल टेनिसचा बॉल आहे, खराब झालेला आहे, तुटलेला आहे, फुटलेला आहे. आता याला सोल्डरिंग आयर्ननी एक भोक पाडू. तुम्ही मेणबत्तीने पाडू शकता, गरम खिळा करून पाडू शकता. ते असं हे भोक पाडायचं, साधारण एक 10 मिलीमीटर किंवा 1 सेंटीमीटरचं भोक पाडायचं. आणि नंतर त्याला कात्रीने किंवा कटरने अशा पातळ्या पाडायच्या, कट करायच्या अशा 5-6 ठिकाणी कट करायच्या. त्यामुळे ते हे असं दिसेल. मेणबत्तीवर बेण गरम करू शकता आणि आउटवर्डला दाबायचं. हे असं फुलासारखं दिसेल. आणि मग त्याच्या सेंटरला एक भोक पाडायचा खालच्या बाजूला. ही वरची बाजू आणि खालच्या बाजूला एक भोक पाडलं. आता या भोकात खिळा घालायचा. एक काठी घ्यायची, त्या काठीला कडेला भोक पाडायचा इथं एक छोटस. आणि हा खिळा घ्यायचा आणि हा खिळा त्या खालच्या भोकात इन्सर्ट करायचा. किंवा हा असा खिळा बाहेर काढायचा. ही वरची बाजू झाली, ही खालची बाजू झाली. आता हा खिळा या काठीच्या भोकामध्ये स्क्रू करायचा. हा असा काठीला फिट करायचा. ही लांब 3 फूट काठी वगैरे किंवा 2.5-3 फूट घ्यायची. आणि एका कडेला असा तो जो आपण तयार केला चेंडू स्क्रूनी फिट केला. आता काय करायचं, टेबल टेनिस खेळताना बऱ्याच वेळेला खाली बॉल पडतो आणि लहान मुलं पटकन उचलू शकतात, पण वयस्कर लोकांना वाकणं आणि बॉल पिकअप करणं हे अवघड जातं. त्याच्याऐवजी हे जर टूल वापरलं तर खाली न वाकता तुम्ही खाली पडलेला बॉल कलेक्ट करू शकता. आता हा चांगला बॉल, तर तो तुम्ही आपण जर आता असा हा गेला तर हा याच्यात दाबला की हा बरोबर पकडला जातो बॉल. सो दिस इज कॉल्ड अ बॉल पिकर. किंवा तुम्ही पडलेला चेंडू आणि मग उचलायचा आणि मग तो काढून घ्यायचा. किंवा परत जर पडला असेल तर बरोबर पिक होतो. तर हे छोटंसं घरच्या घरी केलेलं टूल आहे आणि छान उपयोगी पडतं.